नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ITI संबंधात। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी, सर्व प्रश्न जे असतील ते दूर केले जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि महत्त्वाची जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती म्हणजे मित्रांनो, खूप सारा विद्यार्थी विचारतो की चौथी मेरिट लिस्ट ही कधी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 18 डिसेंबरला चौथी मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जरी तारीख कळाली असेल, मी तुम्हाला तारीख सांगितली की 18 डिसेंबर लागणार आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही आता सोडायचा नाही आहे। व्हिडिओ तुम्हाला कम्प्लिटली पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत, कारण की विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। ती जर माहिती तुम्ही ऐकली तर तुमचा 100% मित्रांनो, 99% तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस असतील। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल। म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि ITI संबंधात तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना अशी आहे, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला असाल तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे। जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे। तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका, लवकरात लवकर जॉईन व्हा, खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका। आणि सूचना तुम्हाला अशी मित्रांनो, तुम्हा सर्वांना सूचना अशी, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की विद्यार्थ्यांनी तुम्हाला ह्या चॅनलवरती ITI मदत पहिल्यापासून तर लास्टपर्यंत संपूर्ण अपडेट दिली जातील, जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगितलेले संपूर्ण अपडेट ह्या चॅनल तुम्हाला दिली जाईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार, ऑप्शन फॉर्म भरणे आजपासून सुरू झाले, तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पण बघायचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी प्रूफवरती घेऊन जाऊ, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल। तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनल मार्फत मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण अपडेट दिली जातील आणि जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होतं तोपर्यंत तुम्हाला माहिती पुरवली जाईल असं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो बघा, खूप सारे विद्यार्थीसुद्धा कमेंट करत आहे, खूप सारे मित्रांनो, त्यामध्ये मित्रांनो 2-3 विद्यार्थी मी घेतलेले, तुम्ही इथं बघू शकता, सर आपले आणि तुमच्या चॅनलचे खूप आभार। तर याचा अर्थ असं मित्रांनो, खूप खूप विद्यार्थ्यांचे नंबर हे लागले, तुम्ही बघू शकता, सर आपले आणि तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार आम्हाला म्हणतं मित्रांनो। तर चांगल्या प्रकारे त्याचा नंबर लागला, त्यामुळे मित्रांनो ते सुद्धा आपले आभार मानतायत, तर त्यांनासुद्धा आपण कॉंग्रॅच्युलेशन देऊया। त्यानंतर तुम्ही दुसरा विद्यार्थी बघू शकता, तर तुम्ही इथं बघू शकता, सर लागला बरं का। तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की त्यांचासुद्धा नंबर लागलेला आहे, थँक्यू सर। तुम्ही बघू शकता मित्रांनो, मयूरचासुद्धा नंबर लागलेला आहे, खूप सारे ठिकाणी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करतायत। तर मित्रांनो, तुमचा जर नंबर लागला असेल तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा की सर माझा नंबर ह्या ट्रेडला लागला आहे, या ठिकाणी लागलेला आहे, सर माझी इतकी पर्सेंटेज होते, ह्या ट्रेडला माझा नंबर लागला आहे, तर नक्की कळवा, म्हणजे जेणेकरून आम्हालासुद्धा आनंद होतो की किती विद्यार्थ्यांचा नंबर कुठे कुठे लागलेला आहे आपल्या चॅनलच्या मार्फत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कमेंट्समध्ये लवकरात लवकर कळवा कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, आणि ज्यांचा नाही लागला त्यांनीसुद्धा कमेंट्समध्ये टाईप करायचे की सर मला इतके पर्सेंटेज आहे, मी ह्या ठिकाणी अप्लाय केलं होतं, या जिल्ह्यामध्ये माझी कास्ट ही आहे, तरी माझा नंबर लागला नाही, ज्यांचा लागला असेल त्यांनी, आणि ज्यांचा लागला त्यांनी टाईप करायला विसरू नका। आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपण त्यावरती जाणार, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची आहे, आवश्यक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ITI ऑफिशियल वेळापत्रावरती आलो, तुम्ही इथं बघू शकता ITI ऑफिशियल वेळापत्र आपण आलो आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला खाली जर स्क्रॉल केलं तुम्ही तर तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल टाईम टेबल। तर यामध्ये तुम्हाला दिलं होतं पहिल्याच्यामध्ये दुसऱ्या प्रवेश फेरी संबंधात, त्यानंतर मित्रांनो दुसरी प्रवेश फेरी कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही जर बघितलं असेल तर तिसरी प्रवेश फेरी, त्यानंतर तिसरी प्रवेश फेरी बघितल्यानंतर चौथी प्रवेश फेरी। तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या प्रवेश फेरीमध्ये महत्त्वाचा जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे, आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल त्यांनी तारीख दिली होती, पहिल्या 5 ट्रेडमध्ये त्यांचा नंबर लागला असेल त्यांनी जायचं होतं मित्रांनो, बघा 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान त्यांनी जायचं होतं, ते गेलेसुद्धा असेल। कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो त्यांचं ॲडमिशन कन्फर्म केलं त्यांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा की सर माझं ॲडमिशन झालं आहे, कन्फर्म झालं आहे, टाईप करायला विसरू नका। आता चौथ्या प्रवेश फेरी संबंधात आपण संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत आणि संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघितलं असेल तर तुम्हाला सांगितलं चौथ्या प्रवेश फेरी संबंधात, बघा चौथ्या प्रवेश फेरी
साठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. उमेदवारांनी नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवारांनी पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील. ठीक आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नव्याने ऑप्शन फॉर्म जर भरला नाही तर तुम्ही जे तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरले असतील तेच तुमचे गृहित धरले जातील. आता ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट बघा मित्रांनो काय तर ऑप्शन फॉर्म भरायची डेट मित्रांनो 12 डिसेंबर म्हणजे ज्या दिवशी तुमची मित्रांनो 11 तारखेला लिस्ट लागल्यानंतर तुमची दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2020 सकाळी 9 वाजेपासून ते 15 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ठीक आहे. तर 15 डिसेंबरच्या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑप्शन फॉर्म भरून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनीच ऑप्शन फॉर्म भरायचं अर्जंट आहे. कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही जर जुनेच ठेवले तर त्यामध्ये मित्रांनो तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस कमी असतील. आता तुमचा नंबर लागला पाहिजे यासाठी तुम्हाला टिप असे आहे ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा नंबर लागायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो ट्रेड टाकायचे आहे. ट्रेड टाकल्याच्या नंतर तुमच्या जवळपास जर तुम्ही ट्रेड टाकला तर ते ट्रेड टाकल्याच्या नंतर मित्रांनो जर तुम्ही आणखी त्यामध्ये ट्रेड टाकले आणि ते ट्रेड टाकल्याच्या तुमचा जर दुसऱ्या ठिकाणी नंबर लागला म्हणजे बाहेरगावी तुमचा नंबर लागला आणि खूप दूर लागला तर त्या ठिकाणी मित्र तुमची राहण्याची सोय असेल किंवा खाण्याची सोय असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही विचारपूर्वक टाका. म्हणजे जेणेकरून मित्रांनो यामध्ये एक अट अशी आहे ती अट अशी तुम्हाला सांगितलेली आहे जर तुमचा कोणत्याही ट्रेडला मित्रांनो चौथ्या प्रवेश फेरीमध्ये जर तुमचा कोणत्याही ट्रेडला नंबर लागला तर तुम्हाला तो घ्यावाच लागतो. जर तुमचा नंबर मित्रांनो 10व्या ट्रेडला लागला तुम्ही 10 नंबरचा ट्रेड टाकला असेल त्या ठिकाणी जर तुमचा नंबर लागला तो बाहेरगावी असल्या तरी सुद्धा तो घ्यावाच लागणार आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सांगितलं असतं की कोणताही ट्रेडला नंबर लागो चौथ्या राऊंड लास्ट राऊंड असतो आणि यामध्ये जर नंबर लागला तुम्हाला घ्यावाच लागतो ऍडमिशन. ठीक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काळजीपूर्वक नंबर टाकायचा की त्या ठिकाणी तुमची राहण्याची सोय असली पाहिजे खाण्याची सोय असली पाहिजे किंवा तुमचे जर नातेवाईक त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आयटीचा ट्रेड निवडा म्हणजे जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी जर नंबर लागला तर तुमची सोय होऊ शकते तुमचं शिक्षण ते त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. ठीक आहे. ही महत्त्वाची टिप सर्व विद्यार्थ्यांसाठी होती. आता विद्यार्थी मित्रांनो चौथ्या राऊंड संबंधित बघा चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. तर यामध्ये सांगितलं आहे 18 डिसेंबर 2020 मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता 18 डिसेंबरला तुमची चौथी लिस्ट जाहीर होणार आहे. चौथी मेरिट लिस्ट ही 18 डिसेंबरला जाहीर होणार आहे. स्पष्टपणे तुम्हाला बघायला मिळेल. आणि किती वाजता मित्रांनो तर सायंकाळी 5 वाजता तुमची लिस्ट ही जाहीर होणार आहे चौथी लिस्ट. ठीक आहे. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे 18 डिसेंबरला तुमची लिस्ट लागणार आहे सायंकाळी 5 वाजता. आणि एक काळजी तुम्हाला घ्यायची यामध्ये ती म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन जर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरत असाल तर ऑप्शन फॉर्म भरताना काळजी घ्या की कोणत्या ट्रेडला तुम्हाला हवा तो ट्रेड तुम्हाला निवडायचा आहे जेणेकरून तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही अशी जर काळजी घेतली तुमचा नंबर नक्की लागू शकतो. आणि सांगितलेलं राहण्याची खाण्याची सोय असली तर ॲडमिशन घ्या. नाही तर मित्रांनो तुमचं जे ऑप्शन फॉर्म तुम्ही टाकता खूप सारे ट्रेड तुम्ही सिलेक्ट करता आणि जर त्या ठिकाणी तुमचा नंबर लागला आणि तुम्ही त्या ठिकाणी गेलेच नाही तर विद्यार्थी मित्रांनो ती एक जागा जातेच पण तुमचं मित्रांनो वर्षसुद्धा या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर तुमचा त्या ठिकाणचा नंबर लागला आणि तो ट्रेड जर तुम्हाला करायचा नसला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जो पहिल्या अगोदर तुम्ही ट्रेड निवडले असते त्यामध्ये तुमचा नंबर लागत नाही आणि त्या ठिकाणी लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा नसतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक तुम्हाला ट्रेड निवडायचं ज्या ठिकाणी तुम्हाला हवे त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड निवडा म्हणजे जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस जास्ती असतील. आता त्यानंतर मित्रांनो बघा 18 डिसेंबरला तुमची लिस्ट ही लागणार आहे. त्यानंतर 18 डिसेंबरच्या बघितल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल ते म्हणजे की चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. उमेदवारांना सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्या प्रवेश निश्चित करावा लागेल. ठीक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरा असेल त्या ठिकाणी तुमचा नंबर राखला तुम्हाला जागा निश्चित करावी लागणार आहे. आता मित्रांनो याची तारीख दिली तुम्हाला 19 डिसेंबर 2020 ते मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 19 डिसेंबर 2020 ते 22 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं आहे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन. आता तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते हवे असतील लागतात ते तुम्हाला जर माहीत नसतील तर विद्यार्थ्यांनो आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकले तुम्ही जाऊन बघू शकता किंवा जर तुमची डिमांड असेल तर त्या संबंधात आपण एक नवीन व्हिडिओसुद्धा बनवू शकतो तर तेही कमेंटमध्ये तुम्ही टाईप करायला विसरू नका. आणि सूचना तुम्हाला अशी आहे तुम्हाला SMSसुद्धा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर SMS तुम्हाला 18 डिसेंबरला येईल. ठीक आहे. हे तुम्हाला क्लिअर करून दिलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला आणखी भरपूर नॉलेज द्यायची बाकी विद्यार्थी मित्रांनो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका. संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका. व्हिडिओ नक्की लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.